आणि हा जेजुरीचा भंडारा आहे. मला असं वाटतं 2019 ला आम्ही जेव्हा इंडियाला गेलो होतो ना, तेव्हा जेजुरीला गेलो होतो, तेव्हा जसबेलाचा जन्म झाला होता. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 11:30 आणि आज आहे मंगळवार. तर तुम्हा सर्वांना चंपाषष्टीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. घरातलं आवरून झालं आणि माझं सुद्धा आवरून झालेलं आहे आणि मी आज साडी नेसलेली आहे ही. आणि मला असं वाटतं घरात कोणती पूजा असेल किंवा कुळदैवताचं कोणतं काम करत असलो तर साडी छान दिसते. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात पण मला साडी नेसायला आवडतं म्हणून मी साडी नेसलेली आहे. आणि ही साडी तुम्ही या अगोदर पण बघितलेली असेल. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. संध्याकाळी तळी वगैरे आणि नैवेद्य वगैरे बनवेन असते तसं तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता आहे ना, मी स्वयंपाक करून घेते आणि काय बनवते भाजीला तसं मी तुम्हाला दाखवेन. आणि आजचं वातावरण ना थोडं छान आहे, जास्त थंडी नाही आहे, पाऊस पण पडत नाही ते सुद्धा. तर मी बनवत आहे आता वालाच्या शेंगाची भाजी. आणि कालच सगळा भाजीपाला आणला, तुम्हाला मी दाखवलंच. एका साईडला मी भात ठेवलेला आहे, आता पीठ मळून घेणार आणि आता भाजी बनवून घेणार. खूप उशीर झालेला आहे आणि आता मला बरं वाटतंय. आणि भरपूर जण मला म्हणत होते, विचारत होते का तुझी तब्येत कशी आता. आता माझी तब्येत आता बरी आहे, बघा ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल. A few minutes later. तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि किचनचं अजून आवरायचं बाकी आहे, ते सगळं आवरून घेते. आणि आता वाजलेले आहे 2:00. आणि आता आज तरी ना टाइम इतका पटकन चाललाय ना, काय समजतच नाहीये. तर चला मग आता किचनचं वगैरे सगळं आवरून घेते आणि बाकीची जी तयारी करायची आहे ती सुद्धा तुम्हाला मी दाखवते. चला, तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 4:15. आणि आता मी चंपाषष्टीची तयारी करून घेणार आहे. आणि चहाचा टाइम पण झालेला आहे तर चहा पण ठेवणार. आणि आता थंडी चालू आहे तर आपल्या भारतामध्ये आणि इथे 4:30 तासाचा फरक आहे. म्हणजे 4:30 तास आहे ना भारताचा टाइम पुढे आहे. तर भरपूर जणांनी ना तळी भरली असेल आणि तळी सुद्धा भरून झालेली असेल, जेवण झाले असतील, कारण की आता तिथे वाजलेले असतील 9:45 रात्रीचे. तर पटकन स्वयंपाकाला लागते कारण की 7 वाजता मला तळी भरायची आहे. त्यामुळे थोडस तेल लावेल मी, तेल लावायचं विसरले मी. त्याचं वरच साल आहे ना लवकर निघतं तेल लावल्यामुळे. इथे छान वांगी भाजून झालेली आहे आणि मी आता बनवणार आहे वरण भात वांग्याचं भरीत आणि भाकर. आणि त्याचा नैवेद्य तर असणार आहे वांग्याच्या भरताचा आणि बाजरीच्या भाकरीचा. आणि गोडमध्ये तसं मी शिरा बनवेन. तर आणि भरपूर जणांचे मला कमेंट्स आले का तुम्ही जेव्हा चंपाषष्टीचे जेव्हा आपण तळी भरतो तेव्हा नागदिवे बनवत नाही का. तर आमच्यामध्ये ना नागदिवे बनवत नाही कारण की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर मी अगोदर लग्नाच्या अगोदर पण मी बघितलं नव्हतं ना, लग्नानंतर पण बघितलं नव्हतं, त्यामुळे मग आम्ही करत नाही. नॉर्मली फक्त बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरताचा नैवेद्य असतो, तळी भरतो, नैवेद्य दाखवतो आणि मग आम्ही जेवण करायला बसतो. अशी साधी सिंपल पूजा असते, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते. तर आता मी हे थंड व्हायला ठेवणार एका साईडला आणि वरण भाताच वरण कुकरमध्ये लावणार, भात बनवून घेणार आणि तसंच मग चपात्या करायच्या नाही आहे मला, फक्त मग शिरा बनवून घेणार. चल, तर तुम्हाला मी सांगितलं एका साईडला वरण लावलेलं आहे आणि भात पण लावलेला आहे. आता मी वांग्याच्या भरताची तयारी करून घेते. कांदा कट करते, इथे ऑलरेडी लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवलेली आहे आणि इथे वांग्यांचं आहे ना वरचं कवर काढून घेतलं आणि असं कट करून घेतलं पीसेसमध्ये आणि सगळं चेक केलं आतमध्ये. चला आता ते शेंगदाणे टाकते, तेल टाकल्याच्या नंतर आणि छान फ्राय करून घे शेंगदाणे. आणि मी अशा पद्धतीने भरीत बनवते, काही लोक वेगळे बनवत असते. तर शेंगदाणे छान फ्राय झाले आणि यामध्ये मी आता कांदा टाकणार. भरपूर कांदा कट करून घेतलेला आहे मी, 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतले आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे यामध्ये आपल्याला. हलकासा गुलाबी कलर येऊ द्यायचा आपल्याला. तर तेलामध्ये अगोदर कढीपत्ता टाकण्याचं विसरून गेले होते म्हणून मी आता कढीपत्ता टाकते. तर कांद्याला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे, यामध्ये आता मी लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकणार.
आणि 2-3 मिनिटं छान परतून घेऊ आपण. लसूण हिरवी मिरची पेस्ट छान फ्राय करून झाल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकणार आहोत आपण. मिक्स करून घेऊ आणि यामध्ये ना ही वांगे टाकून घ्यायचे. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकली आणि असं वांग्याचं भरत खरंच खूप छान होतं संजीने. नक्की ट्राय करून बघा. आणि यामध्ये जाता आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि छान मिक्स करून घेऊ. 3-4 मिनिटं स्लो गॅसवर ठेवायचं आहे हे भरीत आपल्याला. तर वांग्याचा झणझणीत भरीत तयार आहे. तर मनोज गेलेला आहे आता पर्यंत बेलाला आणायला. आता मी भाकरी करून घेणार आणि मला नैवेद्य बनवायचा आहे तर मी 7 भाकरी बनवून घेणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या असतात ना नैवेद्याच्या भाकरी, छोट्या छोट्या तशा बनवून घेणार आहे. आणि शिरा मी नंतर बनवेन पण त्या अगोदर येणार मनोज येण्याच्या अगोदर मी भाकरी बनवून घेईन आणि भाकरी झाल्याच्या नंतर मग शिरा पण बनवून घेईन आणि नंतर मग पूजेची ना हळूहळू तयारी करून घेणार. आणि मी इथे 65ची तयारी कशी करते, तळी कशी भरते हे तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच. तर चला मग अगोदर मी भाकरी करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर इथे मी गरम पाण्याचा वापर करते आणि तवा सुद्धा एका साईडला ठेवलेला आहे. थोडं जाडच पीठ आहे आपल्यासारखं नाही, एकदम गिरणीमधलं जसं गरम म्हणजे गिरणीमधलं जसं आपण दळून आणतो ना पीठ तसं पीठ नाही. रेसिपी बघूया होतंय काय. छोटे छोटे नैवेद्य करायचे आहे ना तर मला हा ग्लास घेतलेला आहे. या ग्लासच्या आकाराचे मी आता भाकरी बनवते आणि खरंच खूप सोपं पडतं ते हाताने ना छोट्या छोट्या थापण्यापेक्षा. सारख्या पण होतात ते बघा, म्हणजे आपण जशा पुऱ्या करतो तशाच मी करते. नैवेद्य बनवलेले आहे आणि बघा एकसारखे झालेले आहे आणि खरंच खूप सोपं पडतं हे आणि मी दरवेळेस अशीच करते. तर पर्यान बेला आलेले आहेत, ओपन करू. हाय बेला, काय काय खाते तू? चॉकलेट खाते? मी काय मी काय नेसलेलं आहे आता? साडी. छान दिसते. थँक्यू बाबू. तू दीदीला आणलं? ती म्हणे मी दीदीला आणलं. तू दीदीला आणलं असं? अरे वा. आणि थंडी का परी? थंडी का बाहेर? थंडी आणि किती डिग्रीज आहे? 6 डिग्रीज. बाबा मला थंडी वाजत नव्हती. मी ना माझं स्वेटर काढून मी बाहेर गेली मला थंडी पण वाजत नव्हती. तुला थंडी नव्हती वाजत असं? हो मी साडी घातली आणि मला थंडी ना थंडी पण नाही वाजत होती कारण की हे एकदम सॉफ्ट होते. छान आहे ना. आणि ही परीला नवीन पॅन्ट घेतलेली आहे त्यामुळे थंडी वाजत ना, सॉफ्ट आहे ना. पण असं केलं मग चल बेला जॅकेट काढ, जॅकेट काढ. चला जॅकेट बसून मिल्क प्यायचं असतं बेला. माझी बेलुडी काय म्हणते मम्मा? बेलुडी माझी बेलुडी. तर गरम पाणी ना यूज केल्यामुळे ना भाकरी ना बऱ्यापैकी जमलेल्या आहेत, नाही तशा तुटून जायच्या. काय म्हणते तुझी काय लुडबुड चालू आहे? पीठ नाही आहे. मी आपलं नॉर्मल चपात्या केल्याने मी भाकरी बनवल्या होत्या आणि इथे नैवेद्य पण बनवून झालेलं आहे. सात नैवेद्य छोटे छोटे. बेलाला सगळं बघायचं असतं, नाही खायचं नाही ते. जय जय बाप्पाचं नंतर देईल मी तुला. ओके तर मी हे झाकून ठेवले कडक नको व्हायला. आणि हे काय जमा करून ठेवलं तू? हा तर आता मी शिरा बनवून घेते. थोडासाच बनवते मी, जास्त नाही बनवते. मग झाला स्वयंपाक. मग हा हो मग बघ पूजेची तयारी करेल. तरी ते 5-7 मिनिटात शिरा पण तयार झालेला आहे.
तर हा कॉटनचा कपडा आहे. या वाटीमध्ये मी आता थोडा वेळ ना भिजत ठेवणार, कारण की जेव्हा तळी भरायची असते तेव्हा ती एक बुदली असते ना आपल्यासोबत, देवारामध्ये ना एक बुदली पण असते, तर त्या बुदलीला लावायचा असतो हा कॉटनचा कपडा, आणि मग तळी भरताना पेटवायचा असतो. हा छान असा भिजून घेऊन मी आता मी ते नैवेद्य भरते आणि गूळ पण ठेवायचं आहे. ते साथ झालेले आहे तर स्टीलच्या या प्लेटमध्ये ठेवते मी नैवेद्य. इथे वांग्याचं झालं थोडं थोडं, इथे नैवेद्याचा ताट तयार आहे. आणि अजून एक मोठं ताट घेणार आहे ज्यामध्ये आपल्याला तळी भरायची आहे. तर तळीसाठी आपल्याला आता अख्खं खोबऱ्याची वाटी असते ना, तर ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा गूळ घ्यायचा आहे आपल्याला. चला मग आता आपण वरती जाऊया तळी भरूया. आणि हा जेजुरीचा भंडारा आहे. मला असं वाटतं 2019 ला आम्ही जेव्हा इंडियाला गेलो होतो ना, तेव्हा जेजुरीला गेलो होतो, तेव्हा जस बेलाचा जन्म झाला होता, तर आम्ही पाया पडण्यासाठी गेलो होतो, कारण की खंडेराव महाराज आमचे कुलदैवत आहे. तर मग तेव्हाचा हा भंडारा अजूनपर्यंत आहे ना बेला. हाँ. ना परी. हाँ. भंडारा है ना बाबू. हाँ. भंडारा जय जय बाप्पा असत ना. कापूर 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 है ना परी. तर बुदली ठेवायला अशी काचेची बॉटल नाही आहे घरात, म्हणून हे दुधाची बॉटल आहे रिकामी आहे, त्यामध्येच मेसेज होणार होता. आणि इथे बुद्धी सुद्धा ठेवलेली आहे आणि तळी भरण्याच्या सोबतच इथे नैवेद्याचं ताट सुद्धा ठेवलेलं आहे आम्ही. आणि तुम्ही हे भंडारा अगोदर सगळ्या देवांना वा. आणि भरपूर जण म्हणतात का लेडीजने ना तळी भरायची नसते, पण मला हे सांगायचं आहे का जेव्हा पण आपण जेजुरीला जातो पाया पडायला नवीन लग्न झाल्याच्या नंतर, जेव्हा आपण तळी भरतो तर तेव्हा ना नवीन नवरी ना तेव्हा तळीला हात लावतेच. आणि मला असं वाटतं असं काही नसतं, श्रद्धा महत्वाची असते मी नेहमी सांगत असते. आणि जरी लेडीज हात नसेल लावत मला असं वाटतं, पण इथे ना असं कोण जेंट्स नाहीये जास्त, येऊ शकत हे फॉरेन असलं तर आपण बोलू नाही शकत का या आमच्या घरात तळी भरायची आहे. तर आम्ही चौघच आहे ना असतो, तर आम्ही चौघच तळी भरत असतो आणि मला असं वाटतं ते देवापर्यंत पोहोचत. आणि केलं तेच महत्वाचं आहे हे तुम्ही लावा, तुम्हाला लावा परत बेला इथे पकड इथे पकड इथे माझ्याजवळ. सदानंदाचा एकोट 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 वैभवाची चांगले 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 खंडेराज महाराज की जय, कडेपटा महाराज की जय, आय तुझा भवानी माता की जय. बोल खंडेराव महाराज की जय. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. हर हर महादेव चिंतामन मोर्या, भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. कंठी मोहन माळा अंगावर शाल, सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाचा शृंगार कोठला गो शिखरा, खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भड. आणि सगळे दरवेळेस विचारतात का हे नैवेद्याचं मी काय करते, तर हे नैवेद्य ना आम्हीच खातो. आणि एक नैवेद्य ना कुत्र्यासाठी ठेवतो आपण, तर इथे असं कुत्रे वगैरे नाही राहत, तर हा एक नैवेद्य मी गार्डनमध्ये एका साईडला ठेवून देणार,
म्हणजे याचा अर्थ कुत्र्याला तो नैवेद्य दिलेला आहे आणि हे देवाला पण नैवेद्य दाखवून झालेलं आहे मी. आणि हे जे ताट आहे ना तई भरण्याचं, हे ताट मी आता असंच देवाऱ्या समोर ठेवणार आणि उद्या सकाळी देवांची देवांना आंघोळ घालून छान देवपूजा करणार मी. आणि हे परत मी आता वरती ठेवून येते. वेळ काय झालं, तू प्रिन्सेस झाली काय? कच्ची गोड दिसते ग. तर छान तळी भरून झाली, नैवेद्य दाखवून झाला आणि आता एकदम छान वाटतंय. आणि असं जर करत असतो ना तर असं वाटतच नाही आपण युरोपमध्ये आहोत असं वाटतं. आपण भारतामध्ये जसं आम्ही पुण्यामध्ये राहायचो आणि अशीच तळी भरायचो ना. आणि तिथे तरी आजूबाजूचे लोक यायचे. आमचे ना खूप आमचा ना खूप मोठा फ्रेंड सर्कल होता तिथे. तर मग त्यांचे हजबंड आणि ते सगळे यायचे तळी भरायला. तर त्या गोष्टी आठवतात म्हटलं आता ठीक आहे काय करू शकते की नाही. तर हे आहे मस्त वांग्याचं घरीत, इथे आहे मस्त वरण, आपलं कुकर मधलं वरण. आता मी असेच बोलणार कारण की कुकर मध्येच मी बनवते. इथे आहे भात, चपात्या आणि हे सगळे नैवेद्य आम्हीच खाणार आहोत. सहा नैवेद्य आहे आणि इथे आहे शिरा. तर जेव्हा पण आहे ना मला उपवास असतो किंवा अशी तळी वगैरे किंवा देवाचं काही करायचं असेल तर मग आम्ही ना टेबलवर जेवण करत नाही. आम्ही नेहमी ना हॉलमध्ये जाऊन जेवण करतो, खाली बसून जेवण करतो. आता हे सगळं जेवण आहे ना हॉलमध्ये घेऊन जाणार आणि मस्त मांडी घालून जेवण करणार. आणि ते सगळं जेवण आणून ठेवलेलं आहे. आणि आजचा आहे ना नैवेद्य स्पेशल आहे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. आणि तुम्ही सुद्धा या वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर खायला. चंपाषष्टी स्पेशल है ना. मनूला पण म्हणते या तुम्ही. अगोदर मी परीला वाढते, तिला खूप भूक लागली आहे. वांग्याची भाजी आणि चपाती देते ओके. नंतर छान वरण भात खायचा. तर मनोजला वाढते मी भाकर, बाजरीची भाकर आणि इथे वरण आहे आणि हे नैवेद्य आहे. आपण नैवेद्य आता खाते ना बाबा नैवेद्य गे. मी देते तुला. खाते तू? आणि नैवेद्य नेहमी चवदार होतो, खूप छान आणि इतकं प्रसन्न वाटते ना. छान झालं ना. तुम्ही घ्या ना नैवेद्य. तुला पाहिजे बेलाला पण काहीतरी स्पेशल वाटतंय. अगोदर नाही म्हटली ती. बरं आहे परी बेला, अजिबात टेन्शन नाहीये. वांग्याचं परीत बाजरीची भाकर खात हे बघा कसे बेला. बघा तुमच्या समोरच बघा किती छान खाते ती बाजरीची भाकर आणि वांग्याचं. एक नंबर झालं वा. मनोज नेहमी रिव्ह्यू देत असतात. तिला तिखट लागते नाहीये ना बेला. ठीक आहे छान छान. मुलींनी रिव्ह्यू दिला म्हणजे एकदम छान ना. ठीक आहे आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत. आमच्या सगळ्यांचं जेवण झालेले आहे आणि वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी खरंच खूप छान झाली होती. आणि खूप दिवसानंतर बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत खाल्लं. आणि किचनचं पण आवरलेलं आहे लगेच, कारण की जेवण झालं का मी किचनचं लगेच आवरून घेते. मला जास्त पसार आवडत नाही किचनवर. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण किचनमध्ये जातो ना तर एकदम छान आणि एकदम फ्रेश वाटतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि मला आहे ना एक कमेंट असा आला होता, त्यांनी खूप चांगल्या वेळेने मला विचारलं होतं का परी नेहमी पेंटिंग करताना दिसते तर तिच्या तिला स्कूलमधून कोणता होमवर्क वगैरे नसतो का? तर असं काही नाही स्कूलमधून होमवर्क मिळतो तिला. पण आपल्या इथे कसं होमवर्क वेगळा असतो, मॅथमॅटिक्सचं सांगतात, हिंदीचं, मराठीचं सगळं असं होमवर्क करून घेतात. पण इथे ना एवढे सब्जेक्ट्स नसतात, इथे फक्त मॅथमॅटिक्स असतं आणि इंग्लिश असतं. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. आणि स्कूलमधून आहे ना रोज तिला एक बुक मिळते तर ती बुक आहे ना तिच्याकडनं रीड करून घ्यायची असते. आणि काय मॅथमॅटिक्सचं असतं त्या पण गोष्टी करून घेते. पण एवढंच एका खूप जास्त लोड नसतो तिच्यावर. आणि पेंटिंग ती करताना दिसते कारण की तिला पेंटिंग करायला खूप आवडतं. आणि ती जास्त टीव्ही बघत नाही तर मला असं वाटतं जास्त टीव्ही बघण्यापेक्षा जर पेंटिंग तिने जर केली तर ती चांगलीच गोष्ट आहे. ती टीव्ही आहे ना कधीतरी बघते, अर्धा तास किंवा एक तास बघते. पण नॉर्मली तिला पेंटिंग करायला खूप आवडतं. पण मग मला पण चांगलं वाटतं का तिला ना एवढं टीव्ही बघण्याचं ॲडिक्शन झालेलं नाही आहे. म्हणून मग मी नेहमी खुश असते ती पेंटिंग करते तर म्हटलं ॲटलिस्ट ठीक आहे त्याच्यामध्ये बिझी आहे. आणि तिचं बघून आहे ना बेला पण आहे ना तिच्यासोबत पेंटिंग करायला लागते. आत्ता पण त्या दोघी पेंटिंग करताय. आणि त्या दोघींचे आता मी कपडे वगैरे चेंज करणार, ब्रश वगैरे करणार, मी कपडे वगैरे चेंज करणार, फ्रेश होणार. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा.
भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. बेला परी पण येते, परी पण येते. बाय.